लईच मळ झालाय त्याच्यावर, लईच मळ झालाय त्याच्यावर। माहीला खुर्ची घ्यायला आले आणि तुझं लई चाललंय मला खुर्ची घ्यायला। नवं तर असले थोडी पण दिसा नाही ते। अग बाई थोडी पण नवी असले दिसा ना, पुन्हा नाही यायला लागले डोळ्यात। बघा किती मी तर काय सांगू तवा, जरा खुर्ची तर घेतल्यावर तर वाटावं जरा। मग फुट आहे असं देखील फुपुटा काय त्याला काय दुसऱ्या पुसल्या त्याला घरी काय ही होत आहे काय खुर्ची काय पसंत पडा ना ए हाय का जागा वळवायला रिक्षा उकडून निघायला हाय वय काय माहिती टीव्ही तिकडे बी म्हणतात जुनच आहे। नवरीला सुद्धा एवढं नटवावं लागत नाही, तेवढं तुझी सेवा करून जावं लागतंय आम्हाला, लग्नाला सुद्धा जाऊन किती सेवा करायची अजून जावा जावा। लग्नाला सुद्धा नीट जाऊन द्या ना, कूलर लावून द्या, हवा लावून द्या, पाणी आणून ठेवा, पगार बाटली ठेवा, फ्रीज चालू करा, किती काम सांगते। लग्नाला जावा काहीतच बसावा जावा जावा तक ती तर हिरोईन तक काय होतय काय होतय राहू दे तिला इथे तर दिसतंय असं ना विटू तर दिसते असं बरं दिसत माझ्या फोनच्या कॅमेराला का तिने टायर मध्ये मग काय केलं भरली घ्या आता बया बदलीला आलेत काय टायर भरली घ्या बदलीला आलेत काय म्हणलं गेल्या वर्षीच मला वाटतं नवं टाकलं काय ना टायर एक टायर बदली झाला आज गावून वरच चाललोय चाललोय आम्ही माहीला खुर्ची घ्यायला आलो परत माहिती चाललंय इथं त्यांचं गरम होत माहीला खुर्ची तर घेतली बघा काही तर टाकली वरती मग मी म्हणलं की एक खट्या दोन घ्यावं आपलं म्हणजे कुणी आलं गेलं तर बसायला उठायला होत आहे आमच्या घरी काहीच नाही असं बसायला उठायला त्यामुळं म्हणलं आपलं घ्यावं तर इथं गेलं माहीत पप्पा खरेदी करायला आता काय बघताय काय संपत संपला
आणि बोला ते शिट्या वाजवून तुम्हाला घरी गेले दामानी की अग बाजूला बाजूला निक्की अग काढायचे ते ही तू निक्की हेकडून हेकडून निक्की तू उठलंय लागल तुला हे सोडा खाली खुर्च्या खाली खुर्च्या खाली सोडा सोडा तिला येऊ द्या बाहेर निघ लय नाटक करणार आता धरती पाय तिथ ना बसून चल बाहेर काढायची धरती तिथं आईस्क्रीम खायला घेतली मी मला तसली सवय नाही कवर बी माही सारखं अशी चाटत बसायचं तोडत असते तुकडं डायरेक्ट दणादण दणादण तर या आईस्क्रीम खायला तर अंड्यात बघा खुर्च्या आता दोन एकच घेतली होती पण म्हणलं जाऊ द्या कोण आलं गेलं तर आपल्याला बसाय पण होत आहे असं ना कधी आपण कधी जायचं आणि कधी घेतो योगा यावा लागतो प्रत्येक गोष्टीचा मग त्यासाठी तिला मी खुर्चीची म्हणजे आणली होती त्या दिवशी पार्लरसाठी थोड्या वेळ माझा हात चमायचं बाई थोड्या वेळासाठी आणली होती तर तिला लगेच बसू वाटायला लागलं खुर्चीवर आता कसं आहे माहिती आहे का घरातली जरी असली कोणाची जरी असली तरी आपलं द्यावंच लागतं त्यासाठी आपली दिली ती खुर्ची म्हणलं माही तुला दुसरी ती दोन दिवस उठतच नव्हती दोन दिवस दिली नाही खुर्ची मला नाही येत उचलाय बाबा हात दुखतोय आपला थांबी बाजूला सरकते तर म्हणलं जाऊ दे माही बाळा आपलं ती दोन दिवस खुर्ची तिने दिली नव्हती मला कसं तरी वाटायला लागलं मग परत तिने दिली संध्याकाळी आणि लय नाराज झाली आपल्याला काय म्हणतात की हा एक तर एकच नको म्हणलं जाऊ दे बरोबर ह्यांना म्हणलं जाऊ द्या पुढचीच घेऊन येऊ म्हणलं आमचं होतं पिगी बँक साचवलेली आम्ही म्हणजे माझीच होती तिची तर काय खुली नाही माझीच साचली होती काय थोडीफार म्हणलं आणते मग आणल्या बघा 500 रुपयाला एक खुर्ची मिळाली 1000 रुपयाच्या दोन खुर्च्या मिळाल्या खुर्ची कशी आहेत बघा असल्या आहेत खुर्च्या लोय दणकट आहेत पण लोय निभार आहेत मरणाच्या माझ्या तर मला तर उचलायचं नाही खुर्ची मला तर उचलणारच नाही अजिबात तुम्ही पण सांगा कमेंट करून कशा आहेत काल गेलो होतं आणायला बरं का पण तिथली काही खुर्ची मला आवडलीच नव्हती त्यामुळं म्हणलं नको जरा चांगल्या तर पाहिजे ना नवीन असल्यासारख्या तर दिसल्या पाहिजे उगं त्या जुन्या खटरा घेऊन तरी का उपयोग आहे हे असं माझ्या लेकीला बसाय पाहिजे वर तसं नाही असं बसाय पाहिजे असं पाहिजे बसाय खाली बसू वाटत नाही बघा मोडलंय कंबारक आहे का ना म्हातारी झाली 100 वर्षाची ठेवायची तयारी चालू झाली पाहिजे घरात बघा सहज उचलून नीती या रिक्षात आणल्या घालून कशा पाशा कशा आहेत नक्कीच कमेंट करून सांगा चांगल्या आहेत का दणकट आहेत आवडल्या तिला आवडल्या विषय मिटला एकच घेणार होतो त्यांना म्हणलं जाऊ द्या एकात एक आपलं दोन घ्या म्हणजे बरं वाटतंय घरातली असं कोण आलं गेलं तर खुर्चीवर बसवायला त्यांना हातरून मी कवा टाकायचे आणि काय कवा म्हणलं आपलं घ्यावं खुर्च्या बघा बघा कशी चालली तयारी ठेवायची लय लगबग प्रत्येक गोष्टीची